हाय नमस्कार, वेलकम टू हनीप्रियास खजाना। हनीप्रिया खजानामध्ये आजची नवीन रेसिपी आहे अतिशय वेगळी आणि चविष्ट लागणारी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये डोसा रेसिपी बघणार आहोत। हे डोसा बनवण्यासाठी इथे मी घेणार आहे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1/2 चम्मच मेथीचे दाणे। डाळ आणि तांदूळ याला 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुरेसे पाणी टाकून आपण 4-5 तासासाठी याला भिजत ठेवून देणार आहोत। 4-5 तासानंतर तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजलेले आहेत। डोसे छान जाळीदार होण्यासाठी इथे मी 1/2 वाटी जाड पोहे घेत आहे। यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटांसाठी मी याला भिजवत ठेवणार आहे। आता हे सर्व एकत्र करून मिक्सीमधून बारीक असं पेस्ट तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपला डोसा बॅटर तयार झालेला आहे। खूप बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर 7-8 तास किंवा रात्रभर आंबवण्यासाठी आपण ठेवून देऊ। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते डोस्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। पावसामुळे हे बॅटर फर्मेंट चांगल्या प्रकारे नाही झाला तरीसुद्धा याचे डोसे चांगलेच येणार। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊ। बॅटर हे थोडंसं घट्ट असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, कारण डोस्यासाठी बॅटर घट्ट नाही आणि पातळसुद्धा नको असते। इथे आपला डोसा बॅटर तयार झालेला आहे। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी दुसरीकडे मी एका कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेत आहे। शेंगदाणे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत। भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊत। शेंगदाणे थंड झाल्यावर काही प्रमाणात शेंगदाण्याचे वरचे टरफले काढून घेणार आहोत। हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी शेंगदाणे टाकत आहे। त्याचबरोबर यामध्ये टाकणार आहोत 3-4 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, चिंच, 1/2 चम्मच जिरे आणि चवीनुसार मीठ। थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत। हे चटणी किती पातळ आणि घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। यामधूनच थोडीशी चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि राहिलेल्या चटणीला आपण वरून तडका देणार आहोत। तडका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घालूया। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1/2 चम्मच मोहरी, 1/2 चम्मच जिरे, 1 चम्मच उडीद डाळ, 10-12 कढीपत्ता आणि 2 सुखी मिरची। थोडंसं परतल्यावर हे तडका आपण चटणीवर टाकून देऊ। इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण लाल चटणी बनवून घेणार आहोत। लाल चटणीसाठी इथे 6-7 सुके लाल मिरची, 1 कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। खूप बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। इथे आपली लाल चटणी तयार झालेली आहे। चला तर मग आता डोसे बनवण्यास सुरुवात करूया। इथे डोसा पॅन मी मध्यम आचेवर गरम करून घेतला आहे। पॅन गरम झाल्यावर 1 चमचा बॅटर पॅनच्या मध्यभागी टाकून सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे। हे डोसा थोडंसं सुकल्यावर आपण जे बाजूला काढून ठेवलेली चटणी होती शेंगदाण्याची त्यामधूनच 1 चम्मच चटणी या डोस्यावरती टाकायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच लाल चटणी टाकायचं आहे आणि 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि या डोस्यावरती सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे।
डोसावरून परत मी एक चम्मच तूप टाकत आहे। जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता। इथे आपला डोसा ब्राउन कलरमध्ये आलेला आहे, म्हणजेच क्रिस्पी असं तयार झालेला आहे। तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हीसुद्धा हे डोसा नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।